नमस्कार मित्रांनो, मी धनंजय, आपण पाहताय शेती गुरुजी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत प्रदीप दादा गारटकर यांच्या मशीनच्या गोठ्यावर। मित्रांनो, यांच्याकडे 50 मोरा जातीच्या म्हशी आहेत, तसेच 50 रेड्याही आहेत। तर निश्चितच मित्रांनो, पाहण्यासारखा व्हिडिओ आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। रमेश नंदकुमार चौधरी। चौधरी सर, पत्ता आपल्या शेडचा काय आहे? रामवाडी। रामवाडी तालुका? इंदापूर। इंदापूर तालुका रामवाडी, रस्त्या लगतच आहे। सर, आपण मालकाचं नाव काय आपल्या? प्रदीप दादा गारटकर। ओके, यांचं शेड कधीपासून सुरू, म्हणजे म्हैस पालन कधीपासून सुरू केलेलं आहे? 10 वर्ष झालं। 10 वर्षे एवढा भव्य दिव्य असा हा शेड आहे। या शेडवर किती खर्च केलेला आहे? 20 लाख केले। 20 लाख, ठीक आहे सर। आपण पहिल्यांदा गाय या म्हशी किती आणल्या होत्या? पहिल्यांदा 30 आणल्या। 30। आज रोजी आपल्याकडे किती आहे टोटल आकडा? आत्ता का? हा, 50 मशीन 50 रेड। ओके ओके। प्रत्येक म्हैस आपली किती दूध देते? 12 ते 14। 12 ते 14 लिटर दोन टायमाचे की एक का? दोन टायमाचे। ओके, तर आपलं टोटल दूध कलेक्शन किती होतं आहे? हा, 300 लिटर। 300 लिटर। याचा दर किती भेटतो आपल्याला? 50 रुपये। 50 रुपये। मग महिन्याला किती बिल याचं टोटल किती मिळतं बिल याचं? 3 लाख होते। 3-1 लाख होतात। 25 दार असे। बर, 25 दूध देणार आहेत यातल्या आणि 25 गाभण आहेत का? ठीक आहे सर। आपलं याचं नियोजन आपण कसं करता एवढ्या मोठ्या गोट्याचं? किती कामगार आहेत याच्यावर? 3 कामगार आहेत का? याचं नियोजन कसं दिवसभरात चालतं थोडक्यात सांगा ना। सकाळी आम्ही दारा काढतो। बर, नंतर पाणी सोडतो। मग वैरण, मग शेंगा। बर, वैरण कितीला देता यांना? 10 वाजता। 10 सकाळी खुराक असते। बर, सकाळी किती खुराक देता एका म्हशीला? दूधवाल्या म्हशीला 3 किलो असते। बर, 2 टाइम 6 किलो देता का? अर्धा किलो। खुराकामध्ये काय देता यांना? शेण, चुनी, गहू भुसा। ओके ओके। आणि हिरव्या चाऱ्यामध्ये काय देता यांना? वाढ आणि ऊस असते। वाढ आणि ऊस। ओके, निश्चितच मग आपलं दिवसाकाठीचं किती दूध मिळतंय म्हणता याचं? 250 लिटर। 250 लिटर। ओके ओके, ठीक आहे। आणि याच्या जे रेडे आहेत आपल्याला द्यायचे आहेत का, म्हणजे या म्हशी वगैरे विक्री करायची आहे का याची? नाही विकायची। यांना काय आजार वगैरे होतात का? म्हशींना रोगराय वर्षातून लाल बेळी येते ना, लस टोचा लागते। लशी देता का त्यांना? ठीक आहे। वार्षिक उत्पन्न किती होतं याचं काय माहीत आहे? 15 हर महिना राहतोय सगळं जाऊन, खर्च जाऊन। बर, ठीक आहे ठीक आहे। याचं दूध आपण कुठे घेऊन जातो म्हणजे वाढण्यासाठी? इंदापूरला असतो। इंदापूर कसा आहे हा व्यवसाय, म्हणजे म्हैसपालन हा व्यवसाय कसा आहे? चांगला आहे शेतकऱ्यांना। सर, या एवढ्या मशीनच्या जेवढं शेण शिल्लक होतं राहतं त्याचं काय करता आपण? काय सर, रानात वापरतो। तुमच्या स्वतःच्या रानात मालकांच्या? किती आहे क्षेत्र मालकाला? 70 एकर आहे। 70 एकराला पूर्ण शेण वापरता? याचा काय फायदा होतोय का आपल्याला शेतीमध्ये? खत लागते, म्हणजे रासायनिक खतं कमी लागत असतील निश्चितच। ठीक आहे ठीक आहे। ओके, कंपोस्ट खत वगैरे बनवत आहे का? सगळं वगैरे टाकलेलं बघितलं मी। म्हणजे शेण वरून शेण टाकता खाली पाला टाकून कंपोस्ट खतही बनवत आहे आपण? ठीक आहे, धन्यवाद।